चॅनल मध्ये तुमचं परत स्वागत आहे। आज आपण करूया शेपूची भाजी भरून वांग। त्यासाठी लागणारे साहित्य आहे शेपू, वांगे, टोमॅटो, कांदा, आलं, मिरची, लसूण, जीरा, हळद, मीठ, तेल, दाणे आणि ओला नारळ। आता आपण हे दाणे भाजून घेऊया। आपण हे शेंगदाणे भाजून घेऊया। तयार करून झालेला आहे। टोमॅटो ही कट करून घेतलाय, कांदा पण कट करून घेतलाय। आता आपण ही शेपू मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करूया। यामध्ये शेपू, लसूण, आलं, ओला नारळ, 2 ते 3 हिरवी मिरची आणि जीरा। आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। आपलं हे शेपू बारीक झालेले आहे मिक्सरमध्ये। आता आपण यामध्ये दाण्याचा पूड घालूया। थोडी हळद, चवीपुरतं मीठ आणि हे मिक्स करून घेऊ। याचा हिरवा रंग चेंज झाला नाही पाहिजे भाजी बनवताना। हे असे कट करून घेतलेले आहे 4 काप। आता आपण हा मसाला यामध्ये भरूया। कढई छान गरम झालेली आहे। आपण यामध्ये तेल घालूया। तेल आपलं छान गरम झालेलं आहे। आता आपण यामध्ये कांदा घालूया। आपला कांदा छान झालेला आहे। आता आपण यामध्ये टोमॅटो घालूया। हे टोमॅटो छान झालेत। आता आपण यामध्ये ही भरलेली वांगी, आपले छान वांगे आता याच्यामध्ये आपण तेलामध्ये होऊ देऊ आणि थोडं पाणी घालूया। आणि याला 15 ते 20 मिनिट चांगलं शिजू देऊ। भाजी छान पैकी शिजलेली आहे आणि याचा रंग पण छान आलेला आहे।